थोड़े पोहे तुम्हाला थोड्या वेळात कळलंच की आपण एका भन्नाटाच्या ठिकाणी जातोय आणि ते ठिकाण ऐतिहासिक सुद्धा आहे. त्यामुळे मी सकाळी 5:30 निघलो घरून, ॲक्च्युली 5:15 निघलो, पण पेट्रोल वगैरे टाकणार त्यामुळे थोडा टाईम गेला 10-15 मिनिट. आता आम्ही सध्या 15-20 किलोमीटर निघलो, पुण्याहून पुढे आलो आहे 20 किलोमीटर. 8 पर्यंत पोहोचण्याचा निर्धार आहे, बघूत 8 पर्यंत पोहोचू तिथं आणि मग त्याचा गेल्यावर तुम्हाला दाखवतो कोणतं ठिकाण आहे. पुण्यापासून थोडं बाहेर आल्यावर हा जो रस्ता आहे ना, हव्या खूप सुंदर रस्ता आहे आणि पावसाळ्यामुळं सगळीकडं हिरवगार निसर्ग झालेला आहे, म्हणून मला सहज वाटतं की तुम्हाला पण पुढे दाखवावं, तुम्ही पण बघून घ्या बाहेरचा निसर्ग. बारामोटीची विहीर बघणार नाही, त्यामुळे आता आम्ही पोहोचलो आहोत बारामोटीची विहीर या ठिकाणी. मित्रांनो, सध्या आपण आलो आहोत बारामोटीची विहीर या ठिकाणी. एकेकाळी या विहिरीला 12 मोठ्या असायच्या, म्हणजे पाणी उपसण्यासाठी 12 मोठ्या लावल्या जात असत. ही माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता 12 मोठीची विहीर. तर चला आपण विहिरीच्या आतमध्ये जाऊन बघूयात विहीर कशी आहे. 12 मोठ्याची विहीर म्हणजेच 12 मोठा असलेली विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू आहे. या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी 12 मोठा लावले जात, म्हणून या विहिरीला 12 मोठ्याची विहीर असं म्हणतात. अशा ह्या सुंदर 12 मोठ्याच्या विहिरीचा इतिहास पाहता सुमारे 1719 ते 1724 या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी या विहिरीचं बांधकाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले.
या लिम गावाच्या आसपास सुमारे त्या काळात 300 झाडांची आमराई होती. या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी ह्या विहिरींची रचना केली गेली. मित्रांनो, हे बारामोठ्याच्या विहिरीचं जे स्थळ आहे ना, ते तुम्ही सातारा शहराच्या जवळ आल्यानंतर जो मार्ग एक संगम माहुलीला जातो आणि दुसरा मार्ग जातो अजिंक्यताराला, त्याच्या विरुद्ध जो अपोजिट साईडला मार्ग येतो ना, त्या मार्गाने तुम्हाला इकडे यावं लागतं. 9 किलोमीटर लांब तिथेच ही विहीर आहे. तुम्ही जर विकिपीडियावर जरी सर्च केलं तरी तिथून सेमच रस्ता दाखवतो. 10 ते 12 किलोमीटर लिम फाटा लावतो तुम्हाला. तिथून उजवीकडे आत गेल्यावर 3 किलोमीटर हे लिम हे गाव आहे आणि ह्या गावाच्या दक्षिणेला 2 किलोमीटर अंतरावर ही कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोठीची विहीर आहे. पावसाळ्यामुळं विहीर एकदम त्यातून त्यात फुल भरलेली आहे. पण मागे लॉकडाऊनमध्ये विहीर ही प्रेक्षकांना बघण्यासाठी बंद होती, त्यामुळं विहिरीत कचरा थोडा गेलेला आहे, धूळ नक्कीच झालेली आहे. पण लॉकडाऊन संपल्यानंतर ही स्वच्छ करण्यात येईल. पण विहिरीचं बांधकाम मित्रांनो जबरदस्त बांधकाम आहे आणि ह्या इथून पायऱ्या जातात वरती वरती जो राजवाड आहे तिथं जाण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत आणि इकडच्या साईडला अपोजिट साईडला सुद्धा ह्या पायऱ्या आहेत आणि इथं कोरीव काम सुद्धा आहे. म्हणजे डिझाईन केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची कमळाची डिझाईन आहे, वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन आहे आणि विहिरीचा व्यास जो बघू शकता ना तुम्ही, तो व्यास पण खूप मोठा आहे विहिरीचा. ही विहिरीची डिझाईन बघा मित्रांनो, किती छान आणि किती योग्य प्रकारे बनवलेली आहे. 250 वर्षापूर्वीची ही डिझाईन आहे. तर आपण जात आहोत सध्या मित्र हो राजवाड एक वरच्या भागात. राजवाड्यामध्ये खाली ही विहीर आणि विहिरीतून ह्या पाहिल्या जातात वरती. थोडा अंधार आहे, आपल्याला टॉर्च लावावा लागेल. पायऱ्या काही जास्त नाही, 10-15 पायऱ्या आहेत पण अंधार असल्यामुळे सुद्धा उजेड लावा लागला आहे. पण आता चालू आहे राजवाड्यामध्ये. ओ माय गॉड, काय भव्य, किती भव्य राजवाडा आहे. बघा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट असा नमुना अद्भुत, किती भारी बांधकाम आहे राव बारामोठीची विहीर. मित्रांनो, या बारामोठीचा विहिरीचा जरा बारामोठीच्या विहिरीचा जरा आपण इतिहास बघून घेऊयात. 1719 ते 1724 दरम्यान, 1719 ते 1724 दरम्यान श्रीमंत विरुभाई भोसले यांनी या विहिरीचं बांधकाम केलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत ही विहीर बांधली गेली. ॲक्च्युली ही विहीर बांधली याच्यामागे एक मुख्य कारण होतं की हे जे गाव आहे आजूबाजूचं, म्हणजे लिम लिम गावाचा जो परिसर आहे आणि इथं आजूबाजूला म्हणजे या विहिरीमुळं 300 झाडांची आमराई केली होती. त्या आमराईसाठी आणि गावातील लोकांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी ही विहीर बांधली होती. या विहिरीचा मुख्य उद्देश तोच होता की आजूबाजूच्या परिसरातील लोकांची तहान भागवणं आणि आमराईला पाणी पुरवणं. मित्रांनो, खरं तर या विहिरीचा जरी तो उपयोग असला तरी पण आपल्याकडं एवढे सुंदर असे अद्भुत नमुने, म्हणजे एवढे सुंदर असे उदाहरण आहेत की ती उत्कृष्ट बांधकाम आहे. फक्त आपण गडकिल्ल्यावर आपल्याला दिसत नाही कारण इंग्रजांनी 1818 साली गडकिल्ले फोडल्यामुळं. पण तुम्ही जर राजस्थान साईडला गेला तर तुम्हाला बांधकाम दिसेल तसं दिसेल. त्यापैकीच आपलं ही एक बारामोठ्याची विहीर का, तर ही एक विहीर आहे आणि आउटसाईड असल्यामुळं इंग्रजांनी इथे नुकसान नाही केलं जसं इंग्रजांनी गडावर केलं. पण तुम्ही आता बी इथं कधी बी जर आले लॉकडाऊनमध्ये असो किंवा नंतरही आले तरी तुम्ही जर बांधकाम बघितलं ना तर तुम्हाला नक्कीच गर्व वाटेल आपल्या पूर्वजांवर, इतकं सुंदर बांधकाम केलेलं आहे. मित्रांनो, विहिरीचा व्यास 50 फूट आहे आणि खोली 110 फूट असून आकार हा अष्टकोनी आहे. तुम्ही बघू शकता हा आकार सहज लक्षात येतो की अष्टकोनी आकार आहे आणि शिवलिंगाकृती सुद्धा आहे. आता इथं मोडीलिपीतील एक शिलालेख सुद्धा आहे, अजून मी बघितला नाही पण तुम्हाला दाखवतो जर भेटला तर. आणि जमिनीखाली महालात ही विहीर आहे. महालाच्या मुख्य दरवाज्यावर कलाकुसर केलेली आहे, ती तुम्हाला बघितलीच असेल तुम्ही. पेशव्यांच्या, शाहूंच्या अनेक खाजगी बैठकी, निवांत क्षण यांना साक्ष असलेली ही विहीर प्रसिद्ध झाली ती तिच्या भिंतीवर कोरलेल्या व्याल आणि शलभ शिल्पांमुळे. व्याग म्हणजे वाघाचे तोंड आणि सिंहाचं शरीर. ही शिल्प राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक ठरतात. मित्रांनो, तुम्ही जर इथं वर आलात या महालात तर या महालात विविध चित्र कोरलेली आहेत, तुम्हाला दाखवतो. बघा इथं वेगवेगळे कमळाचे पुष्प आहेत, मोराचे पुष्प आहेत, मोराची मूर्ती आहेत, वेगवेगळ्या मूर्ती आहेत इथं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या आपल्या छत्रपती शिवरायांचं सुद्धा चित्र आहे, हे तुम्हाला दाखवतो. आणि या विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत. विहिरीवर 15 थारोळी आहेत. ह्या चोरवाटातून आपण वर आलो आणि इथं वर आलं की ही बारामोठ्याची जागा दिसते आपल्याला आणि सिंहा दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते ती म्हणजे हीच. ही विहीर मित्रांनो खरंच सुंदर स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. आणि मित्रांनो मी जे सांगत होतो ती ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावर विराजमान असलेली दगडात कोरलेली मूर्ती. किती छान आहे ना, खूपच सुंदर असं. ॲक्च्युली या महालात आल्यानंतर ना बारामोठीच्या विहिरीमध्ये इथं वेगवेगळे तुम्हाला डिझाईन म्हणजे कोरलेले दगडावर कोरलेल्या मूर्ती दिसतील. काही कमळाच्या आहेत, काही मोराच्या आहेत, काही नागाच्या आहेत, एक छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, देवळीसुद्धा आहेत, भरपूर गोष्टी तिथं. आणि हा या महालातून दिसणारा विहिरीचा नजारा आहे. विहिरीच्या दक्षिण दिशेला 4 हत्तीवर आरूढ झालेल्या वाघाचं शिल्प दक्षिणेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रदर्शित करते. बारामोठीची अशी प्रशस्त वीर आहे मित्रांनो. तुम्ही साताऱ्याला जेव्हा येसाल ना तेव्हा एकदा नक्की द्या. सातारा शहरात अनेक ऐतिहासिक वस्तू दडलेल्या आहेत, त्यापैकी ही प्रसिद्ध अशी बारामोठीची वीर छत्रपती शाहू महाराजांच्या काळात बांधलेली, त्यांच्या कारकिर्दीत बांधलेली वीर. या विहिरीचं सर्व बांधकाम हेमाडपंथी आहे आणि याची खूण म्हणजे विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही. संपूर्ण दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभं केलं आहे. लिमगावात कृष्णा नदीचा बांधीव घाट आपटे ठाकूर या सरदारांचे वाडे अजूनही वासे टिकवून आहेत. गावाला नदीकाठ असल्यामुळं गौतम, अगस्त्य, परशुराम ऋषी यांच्या वास्तव्याचे दाखले मिळतात. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बारामोठीचा हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो तुम्ही बघू शकता जुन्या काळी मोठासाठी हे स्थान 1, 2 इथं 3 हे 3 ठिकाणं आहेत. इथं पण 1, 2, 3 इथं 3 असे टोटल 12 ठिकाणं आहेत म्हणजे मोठामधून पाणी काढण्यासाठी जुन्या काळातले अजूनही सुस्थितीत आहेत. चला तर आता आपली बारामोठीची वीर बघून झालेली आहे. आता आपल्याला जायचं आहे अजिंक्य तारावर. इथून काय क्लासिक नजारा दिसतोय, एक नंबर दिसते ही वीर इथून. बोलू तर मित्रांनो अशा प्रकारे आपली बारामोठीची वीर बघून झालेली आहे आणि आता आपण निघतोय अजिंक्य तारा राजधानी. अजिंक्य तारा झाल्यानंतर जमलं तर सज्जनगडला पण जाते. सज्जनगड चालू आहे का नाही माहीत नाही लॉकडाऊनमुळं. सज्जनगड केल्यानंतर संगम माऊलीला सुद्धा जाते. तिथं छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती ताराराणींची समाधी आहे. तर बघूयात हे दोन ठिकाणं होतात का. अजिंक्य तारा करू तर अगोदर. आता मग मित्रांनो तुम्हाला बारामोठीची वीर कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. जय शिवराय.